हरी श्री श्रीराम अंबज्ञ उपासना केंद्र गंगापूर रोड नाशिक माझं नाव ताराबाई दादाजी आहेर <coughs> मला बापूंच्या दर्शनाचा लाभ पहिला गायत्री यज्ञ होता तेव्हा माझ्या मुलीच्या लग्नासाठी तिथे गेलो ते होतो तेव्हापासून गुरुमाऊलीच्या मार्गात आहेत उपासनेला जातो मला एक असा अनुभव आला की मी रिक्षामधून जात असताना मला अचानक लो पी झाला आणि लो पीमध्ये रिक्षातून उतरल्यावर मी पडले बेशुद्ध झाले त्याच वेळेस माझा हात मोडला तर दोन ठिकाणी हात मोडला आणि मला उठता येत नव्हतं पण तेच रिक्षावाले आणि तिथल्या दोन श्रिया त्यांनी सगळ्यांनी मला उचलून रिक्षात टाकलं आणि जिथं सांगितलं तिथं सोडलं त्याच्यानंतर प्लॅस्टरही केलं एक वर्षभर मी एकाच हाताने राहत होती तर बापूंचं मी उपासना ओह्या वगैरे सगळे लिहायचे बापू बापू करायचे एक दिवशी मी खूप रडले खूप वाईट वाटलं मला की म माझं असं मा का झालं बाबा मला काहीच करता येणार नाही बापू मी बापूंशीच बोलत होती त्याच दिवशी मला रात्री बापू स्वप्नात आले म्हणे म्हणे तुझा हात त्यांनी माझा असा हात हातात घेतला आणि हा जो बोट आहे तो त्यांनी मला असं काय केलं ते मला कळालं नाही तो बोट माझा वळला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत मी अठ्ठ्याहत्तर वयामध्ये आहे आजपर्यंत मी ह्या एका बोटाने पूर्ण सगळं काम करू शकते माझ्या बापूरायाने मला जसा श्रीकृष्णाने एका बोटावर दृणांगिरी उचलला तशा माझ्या बापूरायाने मला एवढी मोठी ताकद या बोटामध्ये दिलेली आहे आणि मी आजपर्यंत बापूंना क्षणभरही विसरत नाही मा बापूंनी माझ्याकडून माझ्या मैत्रिणींना वया लिहायला लावून दिल्या त्या मोठ्या संकटात असताना त्यांच्याजवळ जाऊन बापूंचं सांगायची त्यांना आवडायचं त्यांनी पण वया लिहाय लिहायला लागल्या कोणी आजारी असलं तरी मी उदी द्यायची तिथं उदी पोच करायची आणि त्या उदीच्या प्रभावाने त्यांना आजारालाही बरं वाटायला लागलं माझ्या मुलगाही आजारी होता त्यालाही उदी लावली उदीचाही प्रभाव खूप मोठा आहे आणि आजपर्यंत माझे बापू माझ्याबरोबरच असतात दुःखही झालं तरी काही असलं तरी बापूंनाच मी सांगते हरि ओम श्रीराम अंबजन्या